हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मग बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, तर तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेलं होतं की त्या ठिकाणी काय म्हटलं होतं, अल्केन फॅमिली आहे. अल्केन फॅमिलीमध्ये जे मेंबर असणार आहेत होमोलॉगस सिरीजमधले, स्ट्रेट चेनमध्ये असणारे, तर त्याचे जे पहिले 5 होमोलॉग आहेत ते तुम्हाला लिहायचे होते. मग पहिला होमोलॉग मिथेन होता. मग होमोलॉग मिथेन आणि त्याच्यामधला जो डिफरन्स असतो तो असतो 1 कार्बन आणि 2 नायट्रोजनचा, बरोबर ना. पहिला होमोलॉग मिथेन आहे, मग त्याच्यामध्ये जर आपण 1 CH2 ग्रुप ॲड केला तर दुसरा होमोलॉग तयार होतो, बरोबर. त्याच्यात 1 CH2 ॲड केला तर तिसरा होमोलॉग तयार होतो, आणि त्याच्यात पुन्हा 1 CH2 ॲड केला तर चौथा होमोलॉग तयार होतो, त्याच्यात अजून 1 CH2 ॲड केला तर 5वा होमोलॉग तयार होतो, बरोबर. मग हे 5 होमोलॉग तुम्हाला लिहायला सांगितले होते. त्यांचा जनरल फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला विचारला होता. मग जनरल फॉर्म्युला इज CnH2n+2, बरोबर. मग नंतरचा क्वेश्चन काय केलेला होता तुमच्यासाठी, राईट डाऊन द स्ट्रक्चरल फॉर्म्युले, थर्ड हायर अँड सेकंड लोअर होमोलॉगस ऑफ CH3CH2OH. मग ह्या कंपाऊंडचा थर्ड हायर होमोलॉग करायचा आहे, म्हणजे 3 CH2 ग्रुप याच्यात ॲड करायचे. आता किती आहे, 1च आहे आणि 1 CH3 ग्रुप आहे, म्हणजे या ठिकाणी काय होईल, 3 CH3 ग्रुप ॲड करायचे. बघा, CH3CH2 किती CH2 ॲड केले, 1, 2, 3 ॲड केले, माझा थर्ड हायर होमोलॉग, बरोबर. मग त्याचबरोबर तुम्हाला काय सांगितलेलं होतं, तर सेकंड लोअर होमोलॉग म्हणजे याच्यामधून काय करायचे, 2 CH2 ॲड करायचे. मग इथं CH3 आणि CH2 आहे, 1 CH2 हा कॅन्सल होऊन जाईल, दुसरा CH2 याच्यातून कॅन्सल होईल, मग उरेल काय, या ठिकाणी 1 हायड्रोजन उरतो. मग तो हायड्रोजन लिहिला आपण, बघा HCOOH हा थर्ड होमोलॉग, बरोबर. मग रिमेंबर, तुम्हाला काय लक्षात ठेवायला सांगितलं, द सॅच्युरेटेड कार्बन इन अ मॉलिक्युल आर कसे असणार आहेत, ते लेबल ॲज अ प्रायमरी सेकंडरी तर्शरी. मग प्रायमरी कसे असतील, सेकंडरी कसे असतील, तर्शरी कसे असतील, हे तुम्हाला सांगितलं मी. जर दिलेला कार्बन हा दुसऱ्या एकच कार्बनला अटॅच असणार आहे तर त्याला आपण प्रायमरी म्हणतो, दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच असला तर तर्शरी म्हणतो, दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असला तर तर्शरी म्हणतो, आणि 4 कार्बनला अटॅच असला तर क्वॉटरनरी म्हणतो. बघा, हा कार्बन मी हायलाईट केला, त्याला तो दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे, 4, 1, 2, 3, 4, तर काय झाला तो क्वॉटरनरी, बरोबर. त्याच पद्धतीने बघा, तर्शरी हा कार्बन बघा ज्याला हायलाईट केलं आहे, तो दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे, 1, 2, 3, म्हणून तर्शरी. हा किती कार्बनला अटॅच आहे, 2, 1, 2, म्हणून सेकंडरी. हा कार्बन किती अटॅच आहे, दुसऱ्या एकच कार्बनला अटॅच आहे, म्हणून प्रायमरी. याचं उदाहरण घेतलं आपण, हा सुद्धा दुसऱ्या एकच अटॅच आहे, म्हणून काय झाला तो पण प्रायमरी, बरोबर. मग यावरून तुम्हाला आयडेंटिफिकेशन मी शिकवलं होतं. या ठिकाणी बघा, हे एक्झाम्पल बघितलं होतं आपण, ओके. या ठिकाणी आपण आयडेंटिफाय केले होते दिलेला कार्बन हा प्रायमरी आहे की सेकंडरी आहे, बरोबर. मग नंतर तुम्हाला होमवर्कसाठी दिलेलं होतं मी, होमवर्कसाठी मी तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं होतं. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं होतं, आयडेंटिफाय करायचं, बरोबर. चला मग तुम्ही केलंच असेल, नाही केलं तरी आपण ठीक आहे. आता बघूया, हा बघा, हा कार्बन दुसऱ्या एकच कार्बन लाटायचे, म्हणजे हा काय झाला, प्रायमरी, 1 degree. हां, याचा जर विचार केला तर बघा, वर हायड्रोजन आहे, त्याला मोजायचं नाही, फक्त कार्बन लक्षात घ्यायचं, इकडनं 1 कार्बन आहे, खाली 1 कार्बन आहे आणि इकडे 1 कार्बन आहे, म्हणजे हा काय झाला, 3 कार्बन लाटायचे, म्हणून तर्शरी. हा कार्बन इकडे हायड्रोजन, इकडे हायड्रोजन, पण खाली काय, कार्बन आहे, म्हणजे हा 1 कार्बन आणि हा दुसरा कार्बन, 2 कार्बन लाटायचे, म्हणजे हा झाला सेकंडरी. हा एकच कार्बन लाटायचे, म्हणून प्रायमरी. हा बघा, 1 इकडनं 1 वर 1 खाली, म्हणजे काय, क्वॉटरनरी झाला तो. हा एकच कार्बन लाटायचे, प्रायमरी. हा सुद्धा वरच्या एकच कार्बन लाटायचे, म्हणून प्रायमरी. हा बघा, इकडे 1 कार्बन लाटायच, इकडे दुसरा, हा तिसरा आणि वर चौथा, म्हणजे काय झाला तो, क्वॉटरनरी. पण हा एकच कार्बन लाटायचे, म्हणून प्रायमरी. हा किती कार्बन लाटायचे, वर 1 आणि खाली 2, म्हणजे सेकंडरी. हा वर 1, बाजूला 1, बाजूला 1, खाली 1 पण नाही, म्हणजे किती कार्बन लाटायचे, 1, 2, 3, म्हणून तर्शरी, बरोबर. हा एकच कार्बन लाटायचे, म्हणजे प्रायमरी. हा 1 इकडून आणि 1 इकडून, 2 कार्बन लाटायचे, म्हणून सेकंडरी. हा काय येईल, प्रायमरी. हा सुद्धा येईल प्रायमरी. हा किती कार्बन लाटायचे, 1, 2, 3, वर हायड्रोजन आहे, कार्बन नाही आहे, मग 3 कार्बन लाटायचे, म्हणून तर्शरी. हा 1 कार्बन लाटायचे, म्हणून प्रायमरी, बरोबर. ठीक आहे, मग तुम्ही हा होमवर्क घरी केला असेल, नाही केला तर मी या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेल. मग नंतर बघतो आपण नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड्स, याचे 2 प्रकार पडतात, कॉमन नेम किंवा त्याला ट्रिव्हियल नेम म्हणतो, कमी महत्त्वाचे नाव असतं. हे जे अगोदर नॉमेनक्लेचर करून ठेवलेले होते, ओल्ड जे नॉमेनक्लेचर झाले त्याच्यावरून आपण कॉमन नेम, ते कॉमन, त्यांना कॉमन नेम म्हटलं गेलं आहे. आणि ते कसे असणार आहेत, कमी महत्त्वाचे.
नंतर इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्रीने काही रूल्स त्यांनी तयार केलेले आहेत नॉमेनक्लेचर करण्याचे, त्याला म्हणतो IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम, बरोबर। मग या ठिकाणी आपण आज बघतो आहे पहिलं कॉमन नेम। मग कॉमन नेम मी काय सांगितलं तुम्हाला, फर्स्ट दिसेल ना इथं, ओके, कॉमन नेम। मग तुम्हाला अगोदरच आपलं डिस्कशन झालेलं आहे कॉमन नेम काय असणार आहे, तर ही ओल्ड मेथड असणार आहे नॉमेनक्लेचर करण्याची, काय असणार आहे ओल्ड मेथड, आणि तेच आपण रेफर केलेले आहेत। मग काही कंपाऊंड बघूया आणि त्यांचे कॉमन नेम्स आपण बघूया, बरोबर। पहिला बघूया CH3, CH2, CH2, CH3, बरोबर। कार्बन किती येते, 1, 2, 3, 4, 4 कार्बन म्हणजे कोण असतो, ब्युटेन। पण हा सरळ सरळ आहे, स्ट्रेट चेन आहे, म्हणून याला आपण म्हणतो N ब्युटेन। मग N फॉर नॉर्मल। दुसरा बघूया आपण CH3, CH3, खाली पण याला CH3 लावूया आपण, ओके। मग या ठिकाणी नंबर ऑफ कार्बन किती आहेत, 3 आहेत, 1, 2, 3, आणि खाली एक दुसऱ्याला ब्रांच आहे, 4। मग याला आपण म्हणतो आयसोब्युटेन। हे आपण काय बघतो आहे, कॉमन नेम बघतो आहे ना, आयसोब्युटेन। 4 कार्बन मोजायचे, आणि जे दुसरा जो चौथा कार्बन आहे तो कशाला, सेकंड कार्बनला ब्रांच आहे, म्हणून आपण त्याला म्हटलं आयसोब्युटेन, बरोबर। C6H5NH2 and this is nothing but aniline. Konda company aniline, okay. Next CH3 CH2, CH2 OH, बरोबर। हे काय झालं, मिथिल अल्कोहोल, सॉरी 1, 2, 3, प्रोपिल, इट्स अ प्रोपिल अल्कोहोल, ओके, प्रोपिल अल्कोहोल, ओके, ठीक आहे। नेक्स्ट कंपाऊंड बघूया आपण CH3 CH COOH, या ठिकाणी काय आहे OH, ओके, अँड दिस इज नथिंग बट लॅक्टिक ॲसिड, ओके। CH Cl3 अँड दिस इज क्लोरोफॉर्म, माहिती ना क्लोरोफॉर्म काय असतो, तो पिक्चरमध्ये किडनॅप करण्यासाठी रुमालवर टाकून चुंगवला जातो, दॅट इज द क्लोरोफॉर्म, ओके। नेक्स्ट CH CCH, दिस इज ॲसिटिलीन, IUPAC नेम काय येणार त्याचं, इथाईन, ट्रिपल बॉन्ड आहे ना म्हणून वाय आणि। नेक्स्ट बघूया आपण C2H5, सिंगल बॉन्ड C2H5। मग बघा हा कुठला कंपाऊंड आहे माहिती का, आपण फंक्शनल ग्रुप बघितले, चला कोणाला आठवतो, फंक्शनल ग्रुप बघितले होते आपण, हा काय आहे इथर, आणि दोन इथिल ग्रुप आहेत म्हणून आपण त्याला म्हणणार आहे डाय, हा इथिल ग्रुप आहे, इथिल ग्रुप किती वेळेस, 2 वेळेस, म्हणून डाय इथिल, आणि फंक्शनल ग्रुप आहे इथरचा, म्हणून डाय इथिल इथर। तर पुढचा बघूया आपण CH3 COOH, दिस इज नथिंग बट ॲसिटिक ॲसिड, नेक्स्ट H C OOH, हा जो फंक्शनल ग्रुप आहे हा काय, कसला फंक्शनल ग्रुप आहे, हा फंक्शनल ग्रुप आहे अल्डिहाइडचा, कशाचा आहे अल्डिहाइडचा,
मग काय झाला फॉर्मल डेड, फॉर्मल डीआईड बरोबर. नेक्स्ट CH3 CH COOH आणि याला खाली अटॅच आहे NH2. हा आहे ग्लायसिन. ओके, हे झाले आपले वेरियस कंपाऊंड आणि त्यांचे कॉमन नेम. मग या ठिकाणी आपण जे कंपाऊंड बघितले यापैकी जनरली म्हणजे जास्तीत जास्त कंपाऊंड आहेत, फॉर एक्झाम्पल ॲनिलीन, लॅक्टिक ॲसिड, ॲसिटिलीन, क्लोरोफॉर्म, डायथिलिथर, ॲसिटिक ॲसिड, ग्लायसिन, फॉर्मल्डिहाइड. तर हे कंपाऊंड त्यांच्या जे कॉमन नेम आहे त्या कॉमन नेमवरच आयडेंटिफाय केले जातात बरोबर. त्यांचं पण IUPAC नेम आहे ओके, पण जनरली त्यांना कॉमन नेमनेच ते प्रचलित आहेत ओके. कळलं? ठीक आहे, आपण या ठिकाणी आता पुढची सिस्टीम सुरू करूया, IUPAC नॉमेनक्लेचर. ओके, IUPAC नॉमेनक्लेचर. ठीक आहे, सेकेंड IUPAC नॉमेनक्लेचर. मग बघा IUPAC नॉमेनक्लेचर सुरू करण्याच्या अगोदर मग तुम्हाला मी बेसिक जे अल्केन फॅमिली होती ती मी तुम्हाला शिकवली होती बरोबर ना, आठवते का तुम्हाला का पुन्हा घ्यायची आहे? चला एक वेळेस बघून घेऊया आपण, तुमचं लर्नसुद्धा होऊन जाणार आहे ओके. चला मग बघूया, या ठिकाणी मी नंबर ऑफ कार्बन्स टेबलच ड्रॉ करून घेऊ आपण. नंबर ऑफ कार्बन्स, या ठिकाणी नंबर ऑफ कार्बन्स घेऊया आपण, या ठिकाणी घेऊया मॉलिक्युलर फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला, या ठिकाणी कंडेन्स फॉर्म्युला घेऊया, कंडेन्स फॉर्म्युला अँड देन IUPAC नेम. मग पहिला नंबर ऑफ कार्बन फर्स्ट, जर एक कार्बन असला तर त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला येणार आहे CH4 बरोबर. कंडेन्स फॉर्म्युलासुद्धा येणार आहे CH4च, CH4 आणि त्याचा IUPAC नेम येईल मिथेन, मिथेन ओके. मग बघा या ठिकाणी थोडंसं नंबर ऑफ कार्बन्स या ठिकाणी लिहिलं आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला थोडंसं तिरकस येईल, कंडेन्स फॉर्म्युला थोडासा तिरकस येईल बरोबर. का तर थोडंसं आपण ॲडजस्टमेंट करतो आहे त्या ठिकाणी पेजची बरोबर. नंबर ऑफ कार्बन जर 2 असले तर मॉलिक्युलर फॉर्म्युला येईल C2H6 बरोबर. कंडेन्स फॉर्म्युला येईल त्याचा CH3 सिंगल बॉन्ड CH3 आणि त्याचं नाव काय मग इथेन बरोबर. नंबर ऑफ कार्बन 3 जर असले तर मॉलिक्युलर फॉर्म्युला येईल C3H8, कंडेन्स फॉर्म्युला येईल CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3, त्याचं नाव येईल प्रोपेन बरोबर. नंबर ऑफ कार्बन जर 4 असले तर C4H10, कंडेन्स फॉर्म्युला येईल CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3, हा CH2 किती वेळेस येईल 2 वेळेस, म्हणजे नंबर ऑफ कार्बन 4 होऊन जातील, दॅट इज ब्युटेन. कंडेन्स फॉर्म्युला बघतोय ना आपण, रिपिटेशन करत नाही आपण याच्यात. नेक्स्ट नंबर ऑफ कार्बन 5 C5H12 CH3 CH2 या ठिकाणी किती वेळेस येईल आता 3 वेळेस CH3 पेंटेन. नेक्स्ट नंबर ऑफ कार्बन 6
फॉर्मुला C6H14 CH3 CH2 आता किती वेळेस येईल? 4 वेळेस. ठीक आहे नी? CH3 याचं नाव काय मग? हेक्सेन. कळतं आहे ना? या ठिकाणी आता नंबर ऑफ कार्बन आता किती येतील? 7. बरोबर. फॉर्म्युला काय येईल मग? C7H16. कंडेन्स फॉर्म्युला काय येईल? CH3 CH2 किती वेळेस येईल आता? 5 टाईम्स. या ठिकाणी CH3 त्याचं नाव काय येईल मग? हेप्टेन. काय नाव येईल? हेप्टेन. बरोबर. नेक्स्ट 8 कार्बन C8H18 CH3 CH2 6 टाईम होईल. या ठिकाणी CH3 नाव त्याचं तयार होईल ऑक्टेन. पुढचं 9 कार्बन असले तर C9H20 CH3 CH2 किती वेळेस येईल? 7 वेळेस. CH3 नाव काय येईल? नोनेम. नेक्स्ट 10 C10H22 CH3 CH2 किती वेळेस होईल आता? 8. CH3 बघा एक एक वाढत जातो. इथं किती होते हे बघा, इथं एकच आहे, मग 2 झाले, 3 4 5 6 7 8, एक एक CH2 वाढत जातो आहे. आणि त्यालाच आपण म्हणतो डिफरन्स, होमोलॉगसचा डिफरन्स. बरोबर ना? याचं नाव काय येईल? डिकेन. बरोबर. नेक्स्ट बघूया आपण कार्बन 11 C11H24 CH3 CH2 आता किती वेळेस येईल? 9 वेळेस. CH3 बरोबर. याचं नाव येईल अनडिकेन. एकच आहे ना, म्हणून अन आणि पुढे काय? डिकेन. अन डिकेन. ओके. नेक्स्ट C12 कार्बन जर 12 असले, C12H26 बरोबर. फॉर्म्युला येणार आहे कंडेन्स फॉर्म्युला CH3 CH2. या ठिकाणी CH2 किती वेळेस येईल? 1 वाढवायचं, म्हणजे 10 वेळेस होईल. आणि हा CH3 बरोबर ना. मग या ठिकाणी नाव येणार येतं डो डिकेन. नाव बघा, डिकेनच्या वर एक कार्बन वाढला अनडिकेन, 2 कार्बन वाढले डो डिकेन, आता 3 कार्बन वाढले येतील मग ट्राय डिकेन. 13 नंबर C13H28 फॉर्म्युला येणार आहे CH3 CH2 किती वेळेस? 11 प्लस CH3 हा असणार आहे ट्राय डिकेन. बरोबर ना? 10 वर 3 कार्बन झाले म्हणून ट्राय डिकेन. नेक्स्ट 14 C14H30 CH3 CH2 12 टाईम्स. CH3 कार्बन किती वाढले? 4 ना, म्हणून 4 किती घेतो आपण? टेट्रा डिकेन. बरोबर. पुढे बघूयात आपण C15 दिसेल या ठिकाणी. ओके. 15 नंबर म्हणजे C15 आणि याची येईल 32. बरोबर. कंडेन्स फॉर्म्युला येईल त्याचा CH2 किती वेळेस येईल? 13 टाईम्स. 13 14 आणि हा 1 15. बरोबर. आणि 15 आहेत म्हणून 5 काय येतो आपण? पेंटा.
पेंटा डिकेन बरोबर 16 नंबर घे अपन C16H34 CH3 CH2 14 CH3 बरोबर कार्बन किती झाले 16 सहा कार्बन एक्स्ट्रा झाले ना वर मग सहा कार्बनचा हेक्झा आणि 10 कार्बनचा डिकेन हेक्झा डिकेन ओके नेक्स्ट 17 C17H36 CH3 CH2 15 CH3 सात कार्बन वाढले म्हणजे हेप्टा हेप्टा डिकेन बरोबर पुढचा 18 C18H38 CH3 CH2 15 16 CH3 आठ कार्बन ना म्हणजे ऑक्टा डिके 19 नंबर C19H40 CH3 CH2 17 CH3 नोनेन होतं ना नऊ कार्बन म्हणजे नोनेन म्हणून नोना डिके नेक्स्ट 20 कार्बन C20H42 बरोबर CH3 या ठिकाणी CH2 किती येतील मग 18 पुढे CH3 बरोबर या ठिकाणी 10 काही मग आता इकोसेन हा फक्त तुम्हाला थोडासा डिफरंट आहे हा तुम्हाला लर्न करावा लागणार आहे बरोबर या ठिकाणी स्टार करून देतो वाटलं काय असणार तो इकोसेन ओके हे आपण पहिले 20 मेंबर बघितले अल्केन फॅमिलीचे किती बघून टाकले 20 ओके ठीक आहे मग पुढचं आपण बघणार आहे IUPAC नेम्स ऑफ ब्रांच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन IUPAC नेम बघतोय आपण ब्रांच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं बरोबर ब्रांच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स ब्रांच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स बरोबर मग यामध्ये पहिला आपण टॉपिक बघूया अल्किल ग्रुप्स अल्किल ग्रुप्स ओके अल्किल ग्रुप्स बघूया मग आता मग जेव्हा जो अल्केन आहे अल्केनमधून जर एक हायड्रोजन जर आपण काढला तर त्या ठिकाणी अल्किल ग्रुप तयार होतो बरोबर मग चला बघूया आपण CH4 मिथेन मग मिथेनमधून जर एक हायड्रोजन आपण जर रिमूव्ह केला -H तर त्या ठिकाणी तयार होतो CH3 आणि या मिथेनचा होऊन जातो मग मिथिल बरोबर आणि त्याला आपण MeNe पण रिप्रेझेंट करू शकतो बरोबर त्याच पद्धतीने C2H6 हा कुठला कंपाऊंड आहे इथेन याच्यातून जर एक हायड्रोजन आपण जर ॲबस्ट्रॅक्ट केला तर काय होऊन जाईल C2H5 या कंपाऊंडला म्हणतो आपण इथिल बरोबर आणि इथिलला आपण ETने रिप्रेझेंट करतो पुढचा कंपाऊंड आहे C3H8 प्रोपेनमधून जर आपण एक हायड्रोजन जर रिमूव्ह केला -H काय होईल मग CH2 CH2 CH3 बरोबर आणि याला आपण म्हणतो
प्रोपील म्हणजे एनईचं कन्वर्जन काय होतं वाय एलमध्ये, बरोबर. प्रोपीलला आपण रिप्रेझेंट करतो पी आरने. कळतं आहे तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट सी फोर एच टेन ब्युटेन, याच्यातून जर एक हायड्रोजन आपण मायनस केला तर काय होईल? सी एच टू सी एच टू सी एच टू सी एच थ्री, बरोबर. ह्या ठिकाणी बॉन्ड दाखवा लागतो. हा झाला ब्युटील, हा काय झाला ब्युटील, आणि ब्युटीलला आपण बी यूने रिप्रेझेंट करतो. ओके, कळतं आहे तुम्हाला? म्हणजे कुठल्याही अल्किनमधून जर एक हायड्रोजन आपण जर रिमूव्ह केला, म्हणजे एक हायड्रोजन कमी असला, तर तो अल्किल ग्रुप तयार होऊन जातो, बरोबर. मिथेनचा मिथिल, इथेनचा इथिल, प्रोपेनचा प्रोपिल, ब्युटेनचा ब्युटील, पेंटेनचा पेंटील, बरोबर ना. चला पेंटेनचा घेऊन घेऊ आपण वाटल्यास या ठिकाणी. सी फाय सी फाय एच ट्वेल दिसतंय, ओके. हा असणार आहे पेंटेन. याच्यातून जर एक हायड्रोजन रिमूव्ह केला पण मायनस एच, तर काय होऊन जाईल? सी एच टू सी एच टू सी एच टू सी एच टू सी एच थ्री, अँड दिस इज नथिंग बट पेंटील, बरोबर. अँड सो ऑन, शेवटचा आपण घेऊया डायरेक्ट आता. सी टेन एच ट्वेंटी टू, बरोबर. हा कटला कंपोनेंट डिकेन दिसतंय ना, ओके. डिकेन याच्यातून जर एक हायड्रोजन जर मायनस केला आपण तर काय होईल? सी एच टू नऊ वेळेस पुढे सी एच थ्री, बरोबर. आणि हा तयार होऊन जाईल डिकेल, ओके. यांना आपण काही रिप्रेझेंट करत नाही, शॉर्टकट की काही आपण त्यांची कन्सिडर करत नाही, ठीक आहे. या पद्धतीने अल्किल ग्रुप तुम्हाला समजलेला आहे, बरोबर. आणि अल्किल ग्रुप कुठं असणार आहे? तर अल्किल ग्रुप मे बी स्ट्रेट ऑर ब्रांच चेन, अल्किल ग्रुप मे बी स्ट्रेट ऑर ब्रांच चेन, बरोबर. मग हे आपण आता या ठिकाणी बघितलं स्ट्रेट चेन, ओके. अल्किल ग्रुप आपण या ठिकाणी बघितले स्ट्रेट चेन, या ठिकाणी लिहून घेतो. दीज आर द स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप्स, स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप्स, ओके. आपण बघतो आहे ब्रांच चेन अल्किल ग्रुप्स. आपण काय बघतो आहे आता? बघणार आहोत ब्रांच चेन अल्किल ग्रुप, ओके. ब्रांच चेन अल्किल ग्रुप्स, ओके. मग ब्रांच चेन अल्किल ग्रुपमध्ये आपण जनरली त्यांचं कॉमन नेम बघूया आता आपण, ठीक आहे ना. कॉमन नेमला अजून काय म्हटलं जातं? ट्रिव्हियल नेम. ट्रिव्हियल नेम्स ऑफ सम स्मॉल ब्रांच अल्किल ग्रुप्स, ओके. चला मग बघूया. सी एच थ्री सी एच सी एच थ्री. हा जो सी एच टू याचा एक हायड्रोजन मी रिमूव्ह केलेला आहे, बरोबर ना. तीन कार्बन म्हणजे प्रोपेन, बरोबर. पण प्रोपेनमध्ये एक हायड्रोजन कमी केला आहे मी, म्हणून काय झाला तो प्रोपील. पण प्रोपील तर केलेला आहे, पण तो सेकंड कार्बनचा एक हायड्रोजन रिमूव्ह केला आहे, म्हणून काय म्हणायचं त्याला? आयसो प्रोपेल. काय म्हणायचं त्याला? आयसो
प्रोपिल. जर इथला एक जर कार्बोहायड्रोजन कमी केला तर नॉर्मल प्रोपिल जर असता. ओके ठीक आहे. सेकंड बघूया आपण CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 या ठिकाणी CH3 इथला एक हायड्रोजन कमी केला मी. या कार्बनचा एक हायड्रोजन कमी केला आहे तर याला म्हणायचं आहे आयसो ब्युटील. याला काय म्हणायचं आयसो ब्युटील. बघा आयसो प्रोपिलमध्ये काय केलं तीन कार्बन आहेत, तीन कार्बनपैकी हा जो सेकंड कार्बन आहे याचा हायड्रोजन कमी केला मी. आयसो ब्युटीलमध्ये याचा हायड्रोजन कमी केलेला आहे बरोबर. नेक्स्ट बघूया आपण CH3 CH CH2 CH3 या ठिकाणी याचा हायड्रोजन आपण कमी केलेला आहे. हा झाला सेकंडरी ब्युटील. काय झाला सेकंडरी ब्युटील. ज्याचा हायड्रोजन कमी केला आहे त्याला आपण हायलाईट करून घेऊया. ओके हा झाला सेकंडरी ब्युटील. पुढे बघूया अजून आपण CH3 याचा एक हायड्रोजन कमी केला आपण. हा झाला टर्शरी ब्युटील. हा काय झाला टर्शरी ब्युटील बरोबर. याचा हायड्रोजन कमी केला आहे आपण. ओके मग तुम्ही जर हे एवढे जर जे कॉमन नेम्स आहेत ट्रिवियल्स नेम आहेत ब्रांच आयसोमरचे, ब्रांच अल्केनचे किंवा ब्रांच अल्किल ग्रुप्स आहेत जर हे नाव जर तुम्ही लक्षात ठेवले तरीसुद्धा तुम्हाला भरपूर आहे बरोबर. म्हणजे तुम्हाला पाठच करावे लागणार आहे ते नाव. ओके यू हॅव टू नो. तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. काय तर द ग्रुप C6H5 बरोबर. त्याला आपण रिंग स्ट्रक्चरमध्ये या पद्धतीने दाखवू शकतो. ठीक आहे एक हायड्रोजन कमी म्हणून हा एक डॅश दाखवला, एक बॉन्ड दाखवला मी बरोबर. इज नेम ॲज काय म्हटलं जातं त्याला फिनिल. कोणती रिंग म्हटली जाते त्याला फिनिल बरोबर ना. फिनिल ग्रुप म्हटला जातो त्याला. अँड ॲब्रिवेटेड ॲज PH. ओके ॲब्रिवेटेड ॲज PH. ठीक आहे चला मग पुढचा पॉईंट सुरू करूया आपण. मेन पॉईंट आहे IUPAC नॉमेनक्लेचरसाठी रूल्स फॉर IUPAC नॉमेनक्लेचर. IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ IUPAC नॉमेनक्लेचर. ओके चला बघूया आपण IUPAC नॉमेनक्लेचर. पहिला रूल आपण या ठिकाणी बघूया. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची बरोबर. मग दिलेला जो हायड्रोकार्बन आहे त्याची जी चेन असणार आहे ती आपण या ठिकाणी कलेक्ट करणार. बघा या ठिकाणी लिहून घेऊया आपण सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन
ऑफ कार्बन ॲटम्स ऑफ कार्बन्स ॲज अ पेरेंट चेन जी आपण लॉन्ग चेन सिलेक्ट करू ना तर लॉन्ग चेनला आपण काय म्हणणार आहेत पेरेंट चेन लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन त्याला आपण पेरेंट चेन म्हणणार आहेत बरोबर ठीक आहे ऑल अदर कार्बन्स ॲटम्स नॉट इन्क्लुडेड इन चेन ओके कॉन्स्टिट्यूट साइड चेन्स अदर कार्बन्स या ठिकाणी बघा सिलेक्ट लॉन्गेस्ट करून याचे झाले अदर कार्बन्स विच आर नॉट इन्क्लुडेड इन चेन आर कॉल्ड ब्रांचेस आर कॉल्ड ब्रांचेस और अल्किल या ठिकाणी देखील दिसेल का तुम्हाला और अल्किल सब्स्टिट्यूएंट्स ओके चला एक्झाम्पल बघूया आपण एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 ओके मग बघा बुक जर तुमच्या समोर असेल तर तुमच्या बुकमध्ये या ठिकाणी ब्रांच दाखवलेली आहे बरोबर तर ती या ठिकाणी नसताना या ठिकाणी ती ब्रांच थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली ओके समजून घ्यायची होती प्रिंटिंग मिस्टेक चला आपला रूल काय सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन जी लांब चेन आहे ती सिलेक्ट करायची बघा या ठिकाणी 1 2 3 4 ही लॉन्ग चेन आहे का नाही 1 2 3 4 इकडनंसुद्धा नंबरिंग करू शकतो आपण 1 2 3 4 ही सुद्धा लॉन्ग चेन नाही आहेत लॉन्ग चेन काय मग 1 2 3 4 5 ही लॉन्ग चेन आहे हिला आपल्याला काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे हिला काय करायचं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ओके मग आपण सिलेक्शन करणार आहेत हायलाइटरने आपण सिलेक्ट करणार जी सिलेक्टेड लॉन्ग चेन आहे ती आपण हायलाइट करणार आहोत ओके ठीक आहे दिस इज अवर सिलेक्टेड लॉन्ग चेन बरोबर ओके मग हिला आपण काय कन्सिडर करणार आहे दिस इज अवर पॅरेंट चेन आपण हिला काय म्हटलं आहे कार्बन्स ॲज अ सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन्स ॲज अ पॅरेंट चेन म्हणजे काय झाली आपली पॅरेंट चेन झाली बरोबर मग ठीक आहे पॅरेंट चेनमध्ये किती कार्बन आहे 5 या ठिकाणी लिहा पॅरेंट चेन हॅज 5 कार्बन्स किती कार्बन आहेत 5 कार्बन्स अँड 5 कार्बन तर आहेत पण एक काय आहे एक अल्किल ग्रुप आहे हा खाली काय आहे हा अल्किल ग्रुप आहे बरोबर ना ह्या अल्किल ग्रुपला आपण काय म्हणणार आहेत ब्रांच अँड 1 अल्किल ग्रुप ठीक आहे ना अँड CH3 ग्रुप ॲज अ ब्रांच काय म्हणून येतो ॲज अ ब्रांच म्हणून बरोबर ठीक आहे सेकंड रूल बघूया आपण आता रूल सेकंड काय रूल सेकंड पॅरेंट चेन CH
सॉरी एक्जाम्पल सेकेंड बघूया आपण या ठिकाणी. सॉरी हां एक्जाम्पल फर्स्ट या ठिकाणी एक्जाम्पल सेकेंड बघूया आपण या ठिकाणी बरोबर. मग एक्जाम्पल सेकेंड काय घेणार आहेत आपण या ठिकाणी, तर एक चेन सिलेक्ट करूया, एक चेन घेऊया आणि त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की कोणती ब्रांच आपण या ठिकाणी सिलेक्ट करू बरोबर. ठीक आहे चला मी या ठिकाणी लिहितो CH3 CH CH2 CH2. ओके या ठिकाणी CH2 CH2 CH3 हा सुद्धा CH3. हां ओके चला मग बघा या ठिकाणी जर इथून नंबरिंग केली तर आपण 1 2 3 4 चारच कार्बन येतात बरोबर. इथून नंबरिंग केली तर इथूनच नंबरिंग करू आपण पुन्हा 1 2 3 4 5 किती कार्बन येत आहेत, 5 कार्बन येत आहेत बरोबर. बघा इथून जर नंबरिंग केली तर 1 2 3 4 चारच कार्बन येतात सरळ गेले तर. इथून जर झिगझॅग गेले तर 1 2 आणि खाली गेलो 3 4 5 किती कार्बन येत आहेत, 5. मग आपण असं जर नंबरिंग केली तर 1 2 3 4 5 6 मग इकडून नंबर ऑफ कार्बन जास्त येतात म्हणजे चेन कशी आहे लॉंग आहे, म्हणजे ही चेन आपल्याला सिलेक्ट करावी लागेल. ही चेन काय करावी लागेल आपल्याला सिलेक्ट करावी लागेल 1 2 3 4 5 6 ही चेन बरोबर आहे बरोबर ना. चला मग आपण जी सिलेक्ट केलेली चेन आहे तिला काय करूया, हायलाईट करूया. ठीक आहे ना इथून खाली या पद्धतीने आपण काय केली चेन सिलेक्ट केली. ओके ठीक आहे चला पुढे बघूया आपण. ओके हे सिलेक्टेड चेन आहे, ह्याच्यात कार्बन किती आहेत, 6. आपण इथं लिहिलं होतं बघा तसंच लिहायचं आहे पॅरेंट चेन हॅज 6 कार्बन्स, किती कार्बन्स आहेत, 6 कार्बन्स आहेत. ओके पॅरेंट चेन हॅज 6 कार्बन्स अँड 1 O n e 1 CH3 म्हणजे काय आहे, मिथिल आहे. हा काय आहे, मिथिल, 1 मिथिल ग्रुप ॲज अ ब्रांच. एक मिथिल ग्रुप काय आहे, ब्रांच आहे बरोबर. 1 मिथिल ग्रुप ॲज अ ब्रांच बरोबर. या ठिकाणी पण मिथिल ग्रुप काय आहे, ब्रांच म्हणून. या ठिकाणी हा काय मिथिल ग्रुप काय म्हणून आहे, ब्रांच म्हणून. ओके ठीक आहे थर्ड बघूया आपण. एक्झाम्पल थर्ड, हां एक्झाम्पल थर्ड दिसेल इथं. ओके 1 2 3 एक्झाम्पल थर्ड. ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया. ओके थँक्यू. पुढचा टॉपिक आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया.